नमस्कार, मी केदार टाकळकर, 10वीच्या विद्यार्थ्यांकरता जे आता SSC बोर्डाची परीक्षा देणार आहे, तर त्यांच्याकरता आपण पेपर कसा लिहायचा, अभ्यास कसा करायचा याबद्दलचं मार्गदर्शन करणारी व्हिडिओची मालिका ही आपण सादर करतो. त्यातला हा एक व्हिडिओ. पेपर लिहिताना म्हणजे उत्तरपत्रिका सोडवताना खूप वेळा असं होतं की मुलांना वाटतं की मी सगळं उत्तर लिहिलेलं आहे, माझे सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. पण समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर परीक्षकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याला 10 ओळीमध्ये पाहिजे असेल, 10 लाईन्समध्ये, आणि तुमच्या जर का 5 आणि 6 ओळी जर का लिहून झाल्या, भले पॉईंट्स तुम्ही सगळे कव्हर केले, बरं का, मग परीक्षकाला काय वाटेल? एक तर मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे की प्रत्येक शब्द आणि शब्द वाचणं हे अवघड असतं, पण मग पॉईंट्स जर तुम्ही सगळे कव्हर केले पण एक्सप्लेन कमी केले का असं वाटतं, मग मार्क जाण्याचा धोका असतो. म्हणून एक असं बंधन म्हणा, पथ्य म्हणा, एक नियम म्हणून लक्षात ठेवा की एका ओळीमध्ये 6 ते 7 पेक्षा जास्त शब्द हे लिहायचे नाहीत. कारण काय होतं की तुम्ही बघा, आता घरी गेल्यानंतर किंवा तुम्ही एखादी उत्तरपत्रिका जेव्हा सोडवता, शाळेची परीक्षा असेल, त्याच्यामध्ये एकेका ओळीमध्ये तुमचे 10-10, 12-12, 13-13 शब्द बसतात. आणि जर का एवढे शब्द बसले तर काय होतं की जे 10 ओळींमध्ये उत्तर व्हायला पाहिजे ते तुमचं 5-6 ओळींमध्ये होतं. म्हणून एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द एवढेच लिहायचे. मग तुम्ही म्हणाल की आता आम्ही अक्षर मोठं करायचं का, अक्षर बारीक करायचं का, काय करू नका, 2 शब्दांमधली गॅप आहे ना ती कमी जास्त करायची. ते तुमचे एका ओळीमध्ये समजा तुम्ही 10-11 शब्द लिहिताय, मग काय करणार, 2 शब्दांमधली गॅप आहे ती वाढवायची फक्त, म्हणजे 6-7 शब्द बसतील. मग ॲडिशनचे 3-4 शब्द आहेत ते तुमच्या पुढच्या लाईनवरती येतील. म्हणजे असे पुढच्या लाईनवरती गेल्यामुळे काय होणार आहे की नंबर ऑफ लाईन्स तुमच्या आपोआप वाढणार आहेत, आणि तेवढ्या लाईन्समध्ये उत्तर असणं ही परीक्षकाची अपेक्षा असते. म्हणून ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 6 ते 7 शब्द एका ओळीमध्ये प्रत्येकाने लिहायचे, त्यापेक्षा जास्त लिहायचे नाही. उत्तर कसं लिहायचं? टेक्स्टमधल्या भाषेमध्ये का, डायजेस्ट प्रमाणे का, स्वतःच्या भाषेमध्ये? खरं तर उत्तर जे ना ते पूर्णपणे स्वतःच्या भाषेमध्येच असलं पाहिजे. टेक्स्चुअल भाषा सगळीकडे शक्य होत नाही. आज बघा, तुम्ही मराठीची उत्तरं लिहिता ते पूर्णपणे टेक्स्चुअल भाषा शक्य आहे का? आज साधं एक्झाम्पल की इतिहास, भूगोल किंवा सायन्स असेल तर त्याचं उत्तर पण आपण पॉईंटमध्ये लिहिताना पुस्तकामध्ये पॅसेजमध्ये दिलेलं असेल, आपण तिथे लिहिताना पॉईंट्समध्ये लिहितो, म्हणजे काहीतरी बदल हा आपण करतोच ना. थोडक्यात पुस्तकातले सगळे महत्त्वाचे शब्द वापरून, पुस्तकातले सगळे महत्त्वाचे शब्द वापरून तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर स्वतःच्या भाषेमध्ये तयार व्हायला पाहिजे आहे. गाईडमधलं रट्ट्या मारून उत्तर पाठ केलं आणि लिहिलं असं करायचं नाही, आणि हा नियम सगळ्या विषयांना लागू पडतो का? तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स, म्हणजे उदाहरण देतो की समजा हिस्ट्री, जॉग्रफी, इतिहास, भूगोल, सायन्समध्ये तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स खूप झाल्या होत असतील, किंवा वाक्यरचना पण नीट नाही. काय होतं की आता ह्या विषयांमध्ये तुमचं ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे, कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स आहेत, म्हणून कुणी मार्क कट करत नाही. तुम्ही कोणत्याही सायन्सच्या टीचरला विचारलं का म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे म्हणून ते मार्क कापणार का, ते नाही म्हणतील. परंतु होतं कसं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर वाचताना त्यांना खूप त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक दिसल्या, किंवा काय एक वाक्य धड लिहिता येत नाही त्या मुलाला, किती स्पेलिंग मिस्टेक करतो, असं ते निगेटिव्ह इम्प्रेशन जर आपलं त्या परीक्षकावरती पडलं ना, तर कदाचित जिथं खूप चुका झाल्या त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असल्यामुळे तिथं मार्क नाही कट करायचे ते. पण जिथं त्या परीक्षकाला चॉईस असेल की अरे 2 मार्क द्यायचे का, 1.5 मार्क द्यायचा, अर्धा कापायचा का, तिथं ते नक्की तुमचा 1/2 मार्क कापणार का, कारण तुमचं आधीचं इम्प्रेशन त्यांच्यावरती काय काय पोरगा एक धड एक वाक्य लिहिता येत नाही हे इम्प्रेशन. म्हणून थोडक्यात विषय कोणताही जरी असला तरी त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल टेन्सेसच्या, काळाच्या चुका, कन्स्ट्रक्शन, वाक्यरचनेच्या चुका या होऊ द्यायच्या नाही. ऑप्शनल किंवा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का,
मला विचारतो मी करतो नाही मी, पण तरी सांगेन की मॅथ्समधल्या क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये एक एक क्वेश्चन, 1 मध्ये नसतंच, 2 मध्ये तुम्हाला एक एक क्वेश्चन जास्त जर सॉल्व करता आला तर तो करा. का? कारण ते प्रश्न सोपे असतात. खूप वेळा अशी चूक लक्षात येते की उत्साहाच्या भरामध्ये सोपं सोपं असतं ते मुलं सोडवतात, त्यावेळेला उत्साहाच्या भरामध्ये काहीतरी बारीक सिली मिस्टेक होऊन जाते. म्हणून जर वेळ मिळणार असेल आणि तुम्हाला जर का भीती वाटत असेल की सिली मिस्टेक माझ्या खूप होतात, तरच ऑप्शनल एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करा मॅथ्समध्ये. अदरवाईज कोणत्याही सब्जेक्टला एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केला नाही तरी चालेल. आणि असा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायची जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर ती नंतर जो जास्तीचा वेळ सगळा पेपर सॉल्व्ह करून झाला, अंडरलाईनिंग वगैरे छान करून झालं, चेकिंग करून झालं, आणि तरी माझ्याकडे 10-15 मिनिटं वेळ शिल्लक आहे, मग त्या केसमध्ये त्या एक्स्ट्रा वेळेमध्ये तुम्ही करा ना काय करायचं असेल ते. परंतु सुरुवातीपासून सगळं सॉल्व्ह करत बसलं असं नका करू. क्वेश्चन्स कोणत्या सिक्वेन्सनी सॉल्व्ह करायचे मी सोपं सांगेन. सगळे विषय क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असेच सॉल्व्ह करा. मुद्दामून काही वेळा काही मुलं आम्ही अशी बघतो की मॅथमॅटिक्समध्ये शेवटचा क्वेश्चन्स डिफिकल्ट असतो पण मुलाचं मॅथ्स चांगलं असतं, तो म्हणतो परीक्षकावर इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणून मी आधी क्वेश्चन नंबर लास्ट जो काही 6 असेल तो आधी घेतो आणि मग उलट येतो 6, 5, 4, 3, 2, 1 असं मी सॉल्व्ह करतो. असं काही गरज नाही. सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही सिरियली सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये क्रम बदलायची गरज नाही, रॅदर बदलू नकाच तुम्ही तो. आता मी थोडं पेपर लिहिण्याबद्दल बोललो पण आता मला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की शेवटच्या ह्या 1-2 महिन्यामध्ये अभ्यास करताना मुलं अभ्यास खूप करतात, म्हणजे तुम्ही खूप वेळ अभ्यास करत असाल, तुम्ही कमी अभ्यास करता अशी कदाचित माझी कंप्लेंट नसणार आहे, पण माझी कंप्लेंट तुमच्याबद्दल ही नक्की असणार आहे की तुमची अभ्यासाला बसतानाची पोझिशन आहे ना, ही पोझिशन आपण खुर्चीवरती बसतो ना, म्हणजे ह्या पोझिशनमध्ये ही पोझिशन जी इथं आपली पाठ टेकलेली आहे, इथं आपण बसलेलो आहे, इथं खाली पाय सोडलेले या पोझिशनमध्ये पाहिजे, किंवा मांडी घालून खाली बसलं तरी चालेल, थोडक्यात पाठीचा जो ही स्पायनल कॉर्ड मणका म्हणतो ना तो ताठ, म्हणजे अगदी असा ताठ पाहिजे असं नाही, पण आडवं पडून अभ्यास नाही करायचा. त्याच्यामागे सायन्स आहे, एवढं सायन्स सगळं सांगायला वेळ नाही, परंतु हा लक्षात ठेवा, विश्वास ठेवा की आडवं पडून अभ्यास करायचा नाही. कारण ह्या पोझिशनला बसून अभ्यास केल्यानंतर होणारं ब्लड सर्क्युलेशन, आडवं पडल्यानंतर होणारं ब्लड सर्क्युलेशन, आणि ब्लड सर्क्युलेशनचा आपल्या मेमरीशी आपल्या बुद्धीशी असलेला संबंध, हे सगळं सायन्स मला माहिती आहे, तर त्याचा विचार करून मी तुम्हाला सोपं फक्त कन्क्लुजन सांगतो आहे की अभ्यास करताना कमी वेळामध्ये चांगला अभ्यास व्हायला हवा असं वाटत असेल ना, तर तुम्ही तुमची अभ्यासाची पोझिशन ही आत्ता मी म्हणलं तसं खुर्चीवर बसणारी असावी. आडवं पडून मस्त सोप्यावरती लोळत पडलेलं आहे, बेडवरती लोळत पडलेलं आहे, पालथा पडलेला आहे आणि मग अभ्यास करतोय असा अभ्यास नाही करायचा. झोप शेवटच्या 2 महिन्यांमध्ये परीक्षेला थोडे दिवस राहिलेले असताना झोप ही फार महत्त्वाची आहे. आणि मी म्हणतो भरपूर झोपा, पण भरपूर म्हणजे किती, तर साधारणतः सांगतो की परीक्षेचे दिवस सोडत आपण त्याच्या आधीचे जे काही एखादा दुसरा महिना असेल तर त्या ह्याच्यामध्ये मिनिमम 6-7 आहे, 6-7 तास झोप ही तुमची व्हायला पाहिजे. आणि परीक्षेच्या दिवशी, म्हणजे आता उद्या समजा माझा मराठीचा पेपर आहे, तर आदल्या दिवशी मी जे झोपणार ना तर ती झोप तर मला 8 तास पाहिजे, 8 तास. आपण नेमकी चूक काय करतो, परीक्षेचा हा जो शेवटचा पिरियड आहे याच्यामध्ये झोप कमी घेतो, म्हणजे कमी झोप घेतली, खूप रात्रभर जागरण केलं की आपल्याला वाटतं वा माझा मस्त खूप अभ्यास झाला. तुम्ही किती तुमच्या डोक्यामध्ये ब्रेनमध्ये किती कोंबलं तर ते किती घ्यायचं तो ब्रेन ठरवणार ना, आणि तो ब्रेन जर फ्रेश असेल तर तो घेणार. आणि त्यामुळं ब्रेननी फ्रेश राहण्यासाठी त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे झोप पुरेशी देणं. त्यामुळं नॉर्मल कोर्समध्ये 6-7 तास झोप रात्रीची आणि कंटिन्युअस स्लीप पाहिजे. हां, म्हणजे समजा एक्झाम्पल देतो की एखादा मुलगा म्हणतो की घरी टी व्ही वगैरे चालू असतो, मी रात्री 9 ते 12 झोपतो, 12 वाजता उठतो, आईला सांगतो मला गजर म्हणून 12 वाजता उठव, मग मी 12 ते 3 अभ्यास करणार, मग 3 परत झोपणार, मग 3 ते 5 झोपणार, असं काहीतरी अशी झोप म्हणणं पडेल. तुम्ही 11 झोपा,
मग 5 उठा, 6 उठा, मला सांगणार नाही. 12 झोपा, 6 7 उठा, मला सांगणार नाही. पण अशी कंटिन्युअसली ती प्रत्येकाने घ्यायची आहे. तुकड्या तुकड्या तुकड्याने मला झोप नको आहे. आणि अभ्यास करताना रेडिओ, टी व्ही, कॉम्प्युटर हे समोर ठेवून, म्हणजे हे ऑन असताना अभ्यास करायचा नाही. आता 2 वर्षापूर्वी आम्ही सांगायचो की मोबाईल पण बंद ठेवा, पण आता तुम्ही मोबाईलवरती सगळं करता, त्यामुळे मोबाईल बंद करा असं सांगायचंला सांगायला आवड आहे. पण तरी रेडिओ, टी व्ही, कॉम्प्युटर हे बंद. सेल्फ स्टडी करत असताना, सेल्फ स्टडी करत असताना मोबाईल पण मला बंद हवा आहे, आणि तर सगळंच मला बंद पाहिजे. कोणत्या वेळेला अभ्यास करायचा? रात्री जागून, पहाटे उठून, कधी? मी म्हणतो आता नवीन जनरेशनच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे तुम्ही अभ्यास कधी करा. म्हणजे पूर्वीच्या जनरेशनला सांगितलं जायचं की पहाटे उठून अभ्यास करा, चांगलं लक्षात राहतं हो. पण असं जेव्हा आम्ही सांगायचो किंवा आम्ही तसाच अभ्यास केलेला, पण त्याला आम्ही रात्री खूप लवकर झोपायचो ना. म्हणजे 9:30 झोपायचो ना, आम्हाला पहाटे 5-4 उठणं शक्य व्हायचं. आता तुम्ही झोपता किती वाजता? जेवणच जर का 9:30 होतं, त्याच्यानंतर टी व्ही बघणं, मग झोपायलाच 11-12 वाजत असतील, तर मी तुम्हाला 4 उठा असं कसं म्हणणार? म्हणून अभ्यास कोणत्या वेळेला काय करायचं ते मी जे सांगतो ना, ते टेक्निक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही फ्रेश असता, आता प्रत्येकाची फ्रेश असायची वेळ वेगळी असेल. पण एखादा मुलगा म्हणे मी सकाळ रात्री छान झोप झाली, माझी 6-7 तास सकाळी उठून आंघोळ करून मी एकदम फ्रेश आहे. जेव्हा फ्रेश असाल ना, तर त्यावेळेला तुम्ही रीडिंग आणि लर्निंग करायचं, म्हणजे वाचन आणि पाठांतर हे फ्रेश असताना करायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला खूप कंटाळा आहे, काय कटकट आहे ना, दहावी कुणी शोधून काढले, काय कळत नाही, किती अभ्यास करायचा वगैरे, असं जेव्हा निगेटिव्ह थोडंसं फिलिंग असतं, त्याला मात्र रायटिंग करायचं. आणि त्यातला महत्त्वाचा फॅक्टर फक्त मी सांगतो, मी सगळं त्याच्यामागचं सायन्स नाही समजून सांगत आहे, की तुम्ही जेव्हा रीडिंग लर्निंग करताना, वाचन पाठांतर करताना, मेंदूनी आपल्याला कॉपरेट करायचं की नाही हे ऑप्शनल असतं, हे ऑप्शनल असतं. आणि म्हणून खूप वेळा असं होतो की आपल्याला एखादी गोष्ट पाठ करण्यासाठी 2-3-4 वाचायला लागतं, कारण मेंदू फोकस करत नसतो म्हणून. पण रायटिंग करताना मात्र काय होतं की तुम्ही एक वाक्य जर लिहायचं म्हटलं ना, तर ते वाक्य जोपर्यंत तुम्हाला तुमचा ब्रेन सप्लाय करत नाही, मेंदू देत नाही, आठवून देत नाही, तोपर्यंत तुम्ही लिहू शकत नाही. म्हणून रीडिंग लर्निंग हे फ्रेश असताना आणि थोडं कंटाळलेल्या अवस्थेमध्ये असताना रायटिंग करायचं, हे लक्षात ठेवा. हे स्टडी टाईम. आता अभ्यास करताना साधारणतः शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये अशी काळजी घ्या की रोज कोणत्या तरी एका विषयाचा एक तरी पेपर हा रायटिंगमध्ये तुमच्याकडनं न बघता सॉल्व करून व्हायला पाहिजे. मग त्याचं टाइम टेबल करा तुम्ही. 1 मी मराठी घेईन, 2 मी इंग्लिश घेईन, 3 सायन्स होऊन घेईल, असं तुमचं टाइम टेबल तयार करा. आणि कोणताही एक पेपर घ्यायचा, त्याच्यामध्ये सरप्राईज एलिमेंट आणताला तर बघा. की समजा तुमच्याकडे एखादा क्वेश्चन पेपर सेट आहे, त्याच्यामध्ये समजा 5 पेपर दिले, आईला सांगायचं की आता आज मी हिस्ट्रीचा पेपर मला सॉल्व करायचा आहे, या 5 कोणता करू तू मला सांग. मग आई सांगेल तो पेपर करायचा. मे बी आईला त्या हिस्ट्रीमधलं काही माहिती पण नसेल, पण हा सरप्राईज एलिमेंट आहे ना, की आई कोणता पेपर सांगणार आपल्याला काय माहिती, पण अचानकपणे एखादी प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर आपल्याला आठवतं का हे बघा. आपण आपल्या मेंदूला, ब्रेनला आठवण्याची सवय लावत नाही. आपण काय करतो, सगळा अभ्यास आहे ना तो आपल्या डोक्यामध्ये आपण कोंबून ठेवतो, साठवून ठेवतो. हा तो साठवून ठेवला तरी तो आठवून पण बघायला पाहिजे ना. आणि ते आठवण्याचं काम हे क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून होतं. त्यामुळं क्वेश्चन पेपर रोज कोणत्या तरी एका विषयाचा एक पेपर हा रायटिंगमध्ये सॉल्व करून घ्यायला पाहिजे. हे बंधन शेवटच्या 1-1.5 महिना तुम्ही नक्की पाळायचं आहे. आणि परीक्षेला जाताना, जे समजा 11 तुमचा पेपर आहे, तुम्ही 10 घरातून बाहेर पडणार, समजा तुम्ही सकाळी 6 उठले, आता 6-10 या 4 एक 1.5 वेळ तुमचा आवरण्यामध्ये गेला, 1-2 तास तुम्हाला अभ्यासासाठी मिळाले, त्या वेळामध्ये अभ्यास काय करायचा? नॉर्मली मुलांना सवय असते की सगळं टेक्स्ट आहे, डायजेस्ट आहे, क्लासची वही आहे, शाळेची वही, ते सगळं एकदा गोथ्रू करायचं, पडापडा गोथ्रू करायचं. म्हणजे सगळं एकदा बघून झालं की त्यांना वाटतं वा झालं बाबा एकदाचं बघून, त्याचा काहीही उपयोग होत नाही.
ह्या शेवटच्या 2 तासांमध्ये तुम्ही अभ्यास कशाचा करणार, तर आपल्या चुकांचा अभ्यास करायचा, जे आतापर्यंत आपण कोणत्या मिस्टेक केल्या आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटचे 1-2 महिन्याचा अभ्यास करायला, तेव्हा तुम्ही पेपर सोडवायला घेतला किंवा धड्याखालचे प्रश्नोत्तर पाठ करायला घेतले, लिहून बघितले, तर त्या तुम्हाला ज्या डिफिकल्टी आलेल्या आहेत ना, त्या डिफिकल्टी सब्जेक्ट वाईज फक्त लिहून ठेवायच्या की ह्या प्रश्नाच्या उत्तरातला हा पॉईंट काही केला लक्षात राहतच नाही. या टाईपच्या सम सॉल्व्ह करताना, गणित सोडवताना माझ्याकडनं ही सिली मिस्टेक झाली, इथं मी प्लसचं मायनस घेतलं, इथं मी हे सम सॉल्व्ह करताना मी चुकीचंच लिहून घेतलं, समच चुकीचं लिहून घेतलं, गणितच चुकीचं लिहिल्यानंतर चुकीचं सोडवणार ना. अशा ज्या प्रकारच्या मिस्टेक आहेत त्या सब्जेक्ट, त्या सब्जेक्ट वाईज एखाद्या वहीमध्ये कागदांवरती अशा लिहून ठेवा. आणि शेवटच्या 2 तासांमध्ये परीक्षेला जाण्यापूर्वीच्या त्या ज्या मिस्टेक्स आहेत ना, त्या फक्त बघून द्यायच्या. म्हणजे काय होतं की ब्रेनला ताजं ताजं लक्षात राहतं आपण कोणत्या प्रकारच्या चुका करतो. कारण ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 महिन्यापूर्वी येत आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये बोर्डाच्या पेपर लिहिताना ते येणार आहेच आहे, पण तुम्हाला काय येणार नाही आहे. तुम्हाला येणार अशा गोष्टी नाही की ज्या तुम्ही आज चुकताय, त्या चुकांकडे तुम्ही लक्ष दिल्या नाही, तर त्या चुका तुम्ही रिपीट करणार असाल. म्हणून फक्त चुकांवरती फोकस करायचा आणि शेवटच्या 2 तासांमध्ये जाताना त्या चुका परत परत बघून जायच्या. म्हणजे ॲक्च्युअल बोर्डाच्या पेपरमध्ये त्यातलाच काही प्रश्न आला तर तुम्ही काय करता, तो प्रश्न सोडवायला घेताना आधी तुम्हाला ब्रेन जागा करतो, हे मागच्या तुझा हा पॉईंट राहिला होता बरं का, मग जो पॉईंट राहिला होता ना तो आपण आधी लिहितो, आणि बाकीचे पॉईंट तर येत असतातच ना आपल्याला, म्हणजे आपलं उत्तर परिपूर्ण तयार होतं. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना आत्तापासूनच तुमच्या चुका ज्या आहेत ना, त्या चुका सगळ्या पॉईंट आउट करून ठेवायच्या आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये शक्यतो बाहेरचं खाऊ नका, कमी खा, कारण बाहेरचं खाणं त्याचं डायजेस्ट होणं, ते डायजेस्ट होण्यासाठी आपल्या ब्लडचा जास्तीत जास्त वापर होणं, परत सायन्स आहे त्याच्यामध्ये, मी सगळं सांगत बसत नाही. पाणी भरपूर प्या, म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्ही अभ्यासाला बसताना पण एक वॉटर बॉटल बरोबर घेऊन बसा, आणि एक माझा एक क्वेश्चन सॉल्व्ह करून झाला किंवा माझा दर 10 मिनिटांनी मी एक घोट पाणी पिणार, ही परीक्षांमध्ये पण ही सवय लावून ठेवा तुम्ही. की काय होतं की पाण्यामधनं जो ऑक्सिजन आपल्याला मिळतो ना, ब्रेन हा पूर्णपणे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेवढा ऑक्सिजन आपण घेतो त्यातला मोर दॅन 80% ऑक्सिजन हा फक्त ब्रेन कन्झ्युम करतो. मग ब्रेनला जेवढा ऑक्सिजन मिळेल तेवढं जास्त चांगलं ना. म्हणून पाणी जे आहे ते पाणी भरपूर प्यायचं, सारखं पाणी प्या. व्यायाम वेगळा काही करायची गरज नाही, पण खूप कंटाळा आला तर फक्त 1-2 सूर्यनमस्कार घातले तरी परिपूर्ण व्यायाम हा होऊ शकेल, आणि घरातलं वातावरण शांत चांगलं राहील यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्ही कमी अभ्यास केला तर घरचे कटकट करणार, आईसारखी बोलणार, मग आईसारखी बोलते त्यामुळे अभ्यासात लक्ष नाही, मग अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन झालं नाही, त्यामुळे खूप वेळ अभ्यास करून पण मार्क मिळाले नाही, असं काही काही गोष्टी होणार आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही घरातलं वातावरण हे तुमच्या अभ्यासामुळं भिडेल, अभ्यासामुळे अभ्यास न केल्यामुळे बिघडेल असं तुम्ही काही करायचं नाही. तर ह्या ज्या सगळ्या सूचना मी केलेल्या आहेत, हा आणखीन महत्त्वाचं की 11वीला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार, 11वीला करिअर ऑप्शन कोणते आहेत, मग मी सायन्सला जाणार, मग मी इंजिनिअरिंग करणार, मी अमुक करणार, आत्ता डोक्यामध्ये विचार काय म्हणतात, आधी 10वीची परीक्षा होते, चांगले मार्क मिळू देत, मग मार्कांवरूनच तुम्हाला कॉलेज कोणतं मिळणार हे ठरणार आहे. त्यामुळे फारसे विचार पुढचे करिअरचे मनामध्ये आणू नका, म्हणजे त्या विचारांची घाई करायचं कारण नाही. सो येस, आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या, मला खात्री आहे की तुम्हाला त्या कळल्या असतील, पटल्या असतील, आवडल्या पण असतील. सो परत एकदा थँक्यू, धन्यवाद.